असायची. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यसेने दरबारी पुस्ती बेगम. बड़ी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बर का. नजर येतात तिच्या अंगार, दरबारा झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हन त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खाने, या नाव तेच अफजल खाने, जिता जागता जनू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला ताकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुर्मीत. त्याच घोड दळ पायदळ, फौजा फाटालाई बकळ, अंगीत हातीच पळ, पाहणारा कप्य छळ छळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत, थेचित खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the land of the mountains is there. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्योच्छावा. मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला, आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, अन त्यासे नाही जाणीव शक्तीची, त्यासे नाही जाणीव शक्तीची, अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय कल्पना. राज जीवा महाल आल्यात. जी जी करील काय कल्पना युक्तीची. हजी जी जी. राजवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा, म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ होते, दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, अनाशाय शामियान्यात
खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला.